मुंबई मेट्रो 3 वरून मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात रणकंदन माजलं. मेट्रो 3 प्रकल्पामुळे गिरगाव काळबादेवी परिसरातल्या रहिवाशांची घर जाणार असून त्यांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नावर राज्य सरकार ठाम निर्णय घेत नसल्यानं शिवसेनेनं विरोध केला. सभागृहात शिवसेनेला काँग्रेस सपा आणि मनसेचा पाठिंबा मिळाल्यानं भाजप यावेळी एकाकी पडली. कुलाबा वुड्स गार्डन, कुलाब्यातील प्रकाश पेठे मार्ग, हुतात्मा चौकातील बाग, एरॉस सिनेमाजवळील वाहनतळ, सिद्धिविनायक मंदिरामागचं मोकळं मैदान, वरळीच्या बीएमसी हब इमारतीजवळची जागा, वरळीतल्या शिवशाही सोसायटीच्या मागची जागा, यासह 17 जागा कायमस्वरूपी मेट्रो 3 प्रकल्पाला देण्याचा प्रस्ताव होता, जो यापूर्वी 16 मार्चला शिवसेनेनं विरोधकांच्या मदतीनं पहिल्यांदा फेटाळला. आमच्या समोर जो प्रस्ताव आलेला आहे तो परिपूर्ण नाही आहे, तो अर्धवट प्रस्ताव आहे. त्याच्यात त्यांनी टाकायला पाहिजे होतं की गिरगावकरांसाठी आम्ही पुनर्वसन त्याच जागेवर आम्ही करून देऊ. असं काही नसताना आम्ही तो प्रस्ताव कसा काय पास करायचा. शेवटी शिवसेना ही तळागाळातल्या लोकांबरोबर असते आणि त्याचप्रमाणे आम्ही आज ह्या प्रस्तावाला आम्ही विरोध करतोय. गिरगावपासून ठाकूरद्वार, चेरा बाजार, कालबादेवी या परिसरामध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांची पुनर्वसनाची जोपर्यंत शाश्वती राज्य सरकार देत नाही आणि जे काही भूखंड म्हणजे जे मोकळी जागा आहे ते मोकळी जागाबाबत राज्य सरकार कुठलाही निर्णय देत नाही तोपर्यंत हा प्रस्ताव आम्ही मंजूर करू शकत नाही अशी आमची भूमिका आहे. हा प्रस्ताव फेटाळला असला तरी मुंबई महानगरपालिका अधिनियम 188 कलम क तरतुदीनुसार राज्य सरकार आपल्या अधिकारांचा वापर करून सदरचा भूखंड मुंबई मेट्रो 3 हस्तांतरित करण्याचे आदेश बीएमसीला देऊ शकते. 15 दिवसात ह्याचं उत्तर जे काही महापालिकांनी स्वतःचं मत नोंदवलं त्यानंतर राज्य सरकार जे मेट्रो हा महत्त्वपूर्ण प्रकल्प गर्दीमधून मुक्तता मिळवून देण्यासाठी आहे तो कार्यान्वित करण्याशिवाय राहणार नाही हे भारतीय जनता पक्षाचं वचन आहे. महानगरपालिकेच्या सुधार समितीत हा प्रस्ताव पास करण्याकरता भाजपला तेव्हा काँग्रेसनं मदत केली होती, तर आता प्रस्तावाच्या विरोधात शिवसेनेच्या मदतीला काँग्रेस धावली. म्हणजे काँग्रेसचं धोरण सत्ताधाऱ्यांमध्ये फूट पाडणं हेच राहिलंय. गिरगावमधल्या मराठी माणसांसाठी शिवसेनेनं पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची तयारी केली आहे. मात्र यातून लवकर मार्ग न काढल्यास मेट्रो 3 प्रकल्प रखडण्याची शक्यता आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट वैभव सह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.